नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत सकाळचे नऊ वाजलेले आपण पाहत्या सकाळच्या बातम्या बुलेटिनची सुरुवातच एका राजकीय ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत ती म्हणजे शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झालाय शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या सोबतच पालघरचे शिवसेना जिल्हा प्रमुख देखील उचलबांगडी करण्यात आली आहे शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबत घोषणा करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच हिंगोलीच्या जिल्हा प्रमुख पदावरून संतोष बांगर यांची हकालपट्टी केली होती आणि त्यापूर्वी सोलापूरच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती बंडखोरीमुळे शिवसेनेवर आता मोठं संकट उभं राहिलंय चाळीस आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसमोर पुन्हा उभं राहण्याचं आव्हान उभं राहिलं असून त्यात आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत तर उद्धव ठाकरेंनी पुण्यात देखील शिवसैनिकांना भावनिक साथ घातलीये सध्या माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही पण तुमची ताकद मला द्या परत आपण एकदा जोमानं उभं राहू सध्या आपल्याला विदाऊट तिकीट प्रवास करावा लागेल पण लढायचं असेल तर सोबत रहा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय तर शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी उलथापाल सुरू आहे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट शिवसेनेत तयार झाले आहेत शिंदे गटातील आमदारांच्या समर्थकांकडून शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिले जात आहेत शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या समर्थनार्थ माहीम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले सदा सरवणकर शिंदे गटात सामील झाल्यानं दादर माहीम बाले किल्ल्यात शिवसेनेला मोठा फटका बसलाय तर एकीकडे शिवसेना बंडखोर आमदारांची